आज जालना इथे सनदशील शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या मागण्यांकरता आंदोलनकारक शांततेत आंदोलन करत असताना कारण नसताना जो अनुचित प्रकार जो घडला त्याचा मी तीव्र निषेध करतो। आज पर्यंत केवळ महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरात मराठा मोर्चे जे मोठ्या संख्येने निघाले त्यात कुठेही व्हायलन्स आपल्याला पाहायला मिळाले नाही। अत्यंत शांततेच्या मार्गाने हे मोर्चे निघाले त्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। आणि आज हे आंदोलनकारक स्वतःच्या न्याय हक्कासाठी स्वतःच्या समाजाकरता तिथं उपोषणाला बसलेले असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे अमानुष्य हा जो लाठीचार्ज करण्यात आला या संदर्भात सरकारने तातडीने ताबडतोब त्याच्यावरती त्याच्यात लक्ष घालावं। एवढंच नाही तर ज्यांनी ज्यांनी हा जे जबाबदार आहे लाठीचार्ज करण्यामागं त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। आणि वाटेल त्या परिस्थितीत सरकारने एक मीटिंग बोलावी आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून याच्यात लक्ष घालावं। जसं प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आजवर झालेलं आहे त्याचप्रकारे मराठा समाजाला सुद्धा ही मराठा समाजाची जी मागणी आहे की आम्हाला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे। ही रास्त आहे त्याचं अवाजवी काहीच नाही आहे। किंबहुना त्या काळात देवेंद्रजी फडणवीसांनी आरक्षणाच्या संदर्भात एक पॉझिटिव्ह त्यांनी स्टँड घेतला होता। हायकोर्टात टिकलं मात्र सुप्रीम कोर्टात हलगर्जीपणेमुळं ते टिकलं नाही आणि त्यात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुद्धा जो वेळ रिव्ह्यू करता किंवा वकिलांचा सल्ला घेऊन या संदर्भात काय करता येईल आणि कसं मार्गी लावता येईल या बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। आणि शेवटी कायदे हे लोकांच्या हिताकरता असतात। कायदे बनवणारे सुद्धा हे तुमच्या आमच्यासारखेच जरी जज असले तरी ते माणसंच असतात आणि त्यामुळं त्या न्यायदेवतेनी सुद्धा संपूर्ण न्याय देण्याच्या हिशोबाने या बाबतीत फेरविचार करणं केला पाहिजे असं संपूर्ण मराठा समाजाची जी मागणी आहे यात तातडीने लक्ष शासनाने घालावं। केंद्र वेळप्रसंगी केंद्र शासनाची मदत देखील त्यांनी घ्यावी आणि जे जे म्हणून करावं लागेल ते त्यांनी मार्ग अवलंबले पाहिजे असं माझं ठाम मत आहे। आणि मी सगळ्या आंदोलनकारकांना एक आवाहन करतो विनंती करतो की थोडस शांततेत संपूर्ण शांतता कशी प्रस्थापित होईल यासाठी सहकार्य करावं।